नागपूरमध्ये जाऊया, देवेंद्र फडणवीस सध्या बोलतो. चंद्रपूरमध्ये कोरपणामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. काँग्रेसचा पदाधिकारी एक राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो, ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे, त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे. त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल. पुण्यामध्ये घटनेमध्ये काही बच्चों के साथ में हुआ उसके बारे में आता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे. तथापि अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही पक्ष वगैरे मी बघत नाही. त्याच्यामध्ये आरोपी हा आरोपी असतो, त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. आणखी काही व्यक्ती होऊ शकतात, एकच व्यक्ती नाही, याची तपासणी चाललेली आहे. याच्यामध्ये अधिकचे व्यक्तीम आहेत का हे बघितलं जात आहे आणि त्या संदर्भात सगळी माहिती ही आपल्याला लवकरच देण्यात येईल. पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनअप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेलं आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेलं आहे. एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा FIR दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केलं आहे इनअप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनअप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत. कडक कारवाई करण्यात येते आहे. संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे, त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल. आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येत आहे की तुमच्या संस्थांचे जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं. लाडक्या बहिणीमुळे पुण्याला पडतोय असा आरोप लागला. काहींना तो ताण वाटत असेल, आम्हाला तो ताण वाटत नाही. आम्हाला लाडक्या बहिणींना करा तळण्याची मदत आहे. कर्नाटक सरकारचे मंत्री आहे दिनेश गुंडूराव, उन्होंने कहा की सावरकर गोमांस खाते थे, वो गाय को केवल पशु मानते थे. देखिए ये लोग जो है इनको सावरकर के बारे में कुछ पता नहीं है. ये बार बार सावरकर जी का अपमान ही करते हैं और सावरकर जी ने गाय के ऊपर अपने विचार बहुत अच्छे तरीके से रखे हैं. उन्होंने ये कहा है कि किसान के जन्म से लेकर तर पुणे आणि चंद्रपूरमध्ये विद्यार्थिनींवर जे लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडले त्या संदर्भात चौकशी सुरू असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. पुण्यामध्ये वानवडीमध्ये आज असाच प्रकार घडला आणि त्याआधी चंद्रपूरमध्ये देखील अशाच पद्धतीनं शाळेमध्ये विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलं गेलं, त्यांना कठोरात कठोर कारवाई होईल असं फडणवीस म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.